जिने तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवलंय तिच्यावर हात उगारलास. आई चला, विसर्जनाच्या गडबडीत ना तुमच्या गोळ्या राहिल्यात रात्रीच्या, पटकन घेऊन टाका. ठीक आहे पाणी. आई काय झालं? जानकी वहिनींसारखं तुम्ही पण चिडलात का माझ्यावर? नाही ग, खरंच नाही. जानकीचा मात्र राग आलाय मला. मागचा पुढचा कसलाही न विचार करता तिने हात उगारला तुझ्यावर. रणदीवांच्या घरात हे असं आजपर्यंत कधीच झालेलं नव्हतं. एका सुनेने आपल्या जावेवर हात कधीच उगारला नव्हता असे संस्कारच नाहीयेत हे. जानकी तर माझ्या हाताखाली तयार झालीये. तिचं आजचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. आई आई हो, जाऊ द्या ना तुम्ही. प्लीज नका ना रागावू त्यांच्यावर. अहो त्यांची खरंच काही चूक नाहीये. आई अहो जानकी वहिनी किती समंजसं कायम सगळ्यांना तर सांभाळून घेत असतात. पण नेमकं आज असं झालं ना की त्यांनी गैरसमज करून घेतला. आणि तसं बघायला गेलं तर खरं तर कुठेतरी या सगळ्याला मी सुद्धा जबाबदार आहे. अगं या सगळ्या प्रकारात तुझी काय चूक? तू स्वतःला का दोष देतेस? नाही आहे हो माझी चूक आई, खरंच माझी चूक आहे. काय होतं ना, नेहमी मी जानकी वहिनींना सगळं विचारून त्यांना सांगून करत असते. मी कधीच त्यांच्या शब्दाबाहेर नसते हो. पण नेमकं आज राहिलं त्यांना सांगायचं. म्हणजे ओवीला मी असं कोणालाही न सांगता डायरेक्ट घरी घेऊन आले. आणि आई जानकी वहिनी सुद्धा आई आहेत ना. मुलीसाठी जीव तुटतो त्यांचा. पण ते काय झालं ना, ओवी इतकी घाबरली होती, मला काही समजत नव्हतं म्हणून मी तिला. अगं किती समंजस असतो. एवढं होऊन सुद्धा जानकीच्या बद्दल तुझ्या मनात अजिबात राग नाहीये. आणि जानकीला मात्र. माझ्याही मनात ऐश्वर्याबद्दल राग नाही आहे. झालं का तुझं डोकं शांत? तिथे का उभी आहे, साथ ये ना. आणि जरा स्वतःच्या कानाने आई, तुझीचा राग राग केलास ना. ती तुझं कौतुक करत होती, तुझ्याबद्दल चांगलं बोलत होती, वाटलंच होत मला. ऐश्वर्याने ओळखण्यात मी चूक केली, वाटलं होत भलतच, पण निघालं भलतच. इथून पुढे असं नाही म्हणा. जाऊ द्या वहिनी, इतकं काही नाहीये. असं कसं झालं नाहीये? खूप काही झालंय ऐश्वर्या. आई म्हणतात तसं, रणदेवांचे संस्कार, रीती, शिकवण या सगळ्यांवर एका आईच्या भीतीने मात केली. काहीही झालं असलं तरी मी तुझ्यावर हात उगारायला नको होता.